हा नमस्कार. अरे नमस्कार राव साहेब. बस बस मी तुम्हाला इथे बसा म्हणून म्हणू शकत नाही. का जिथे बसायला तुम्हाला कमीपणा वाटत नाही तिथे बसायला मला कमीपणा का वाटावा. दादा सरिता वहिनी आणि ती मुलींच्या शाळेमध्ये गेलेली आहे. आज काहीतरी शाळेमध्ये मीटिंग आहे मुलींच्या संदर्भामध्ये. बरं तुम्ही इथे कसे का? काल ध्रुवचीन माझी भेट झाली. त्याने मला सांगितलं की दादा तुमच्या पर्सनल गोष्टींमध्ये मी लक्ष घालू इच्छित नाही आणि ते योग्यही नाही. पण मी तुम्हाला एक विनंती करायला आलो आहे. अरे बोला ना राव साहेब. दादा माझं खूप प्रशस्त घर आहे आणि त्यात राहणारी इन मीन तीन माणसं. तेव्हा जोपर्यंत तुमची काही ठोस व्यवस्था होत नाही तोपर्यंत तुम्ही सगळे माझ्या घरी येऊन का नाही राहा. हा सर मी तुमच्या भावाला समजू शकतो. खरंच समजू शकतो. तुमच्या भावनांची मी कदरही करतो. पण राव साहेब मी आता असं ठरवलेलं आहे की पुन्हा एकदा मेहनतीनी स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि नाहीच जमलं तर मग याच्या आधारावरती पुढचं आयुष्य काढायचं. त्यामुळे मी तुमचा हा प्रस्ताव नाही स्वीकारू शकत. दादा मी तुमच्यावर कुठलेही उपकार करतोय असं समजू नका. पण सरिता वहिनींनी माझ्यासाठी एवढं काही केलंय की राव साहेब सरिता ते सगळं विसरून गेली आणि मला असं वाटतं तुम्ही सुद्धा विसरून जा. एकमेकांच्यासाठी काही करणं आणि एकमेकांच्या नकळत ते विसरूनही जाणं याच्यामध्येच कुठल्याही नात्याचं सौंदर्य आहे असं मला वाटतं. तेव्हा मला क्षमा करा पण हा तुमचा आग्रह मला नाही स्वीकारता येत. पण दादा राव साहेब मला पुन्हा पुन्हा नाही म्हणणं हे खूप अवघड होतं. मला क्षमा करा.